आज 300 फूट टॉवरवर आपल्या विविध मागण्यांसाठी चढलेल्या युवकाने आंदोलन मागे घेत अखेर जमिनीवर पाऊल ठेवले आहे. तसेच जोपर्यंत आमच्या समस्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत आमचे संघर्ष सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया सोनाजी पिसाळ या तरुणाने व्यक्त केली आहे. धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारंवार निवेदने देऊन सुद्धा शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज सकाळी 7 वाजल्यापासून 22 वर्षीय सोनाजी पिसाळ हा तरुण BSNL कार्यालयाच्या आवारातील 300 फूट टॉवरवर चढून त्याने आंदोलनाला सुरुवात केली होती. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणाने घेतला होता. तब्बल 6 तासांनी त्या युवकाने खाली उतरून आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी घेऊन मी टॉवरवर चढलो होतो. समाजाला आरक्षणसह मेंढपाळांवर वन विभागाने दाखल केलेले खोटे गुन्हे खारिज करावेत, चराई क्षेत्र खुले करावे या प्रमुख मागण्या आहेत. तसेच या संदर्भात मला आमदार गोपीचंद पडळकर यांनी टॉवरवरून खाली उतरण्याचीही विनंती केली आहे. मी धनगर समाजाकडून चाललेलो होतो. बरेच 2-1 वर्ष झाले आम्ही निवेदन देतोय, पत्र देतोय, परंतु कोणी काय ऐकत नाही. मी याच्याकरता चाललेलो होतो. बरेचसे जे काही मेनपणावर आणणे होता, कुठं गोळीबार होते, कुठं कोणी पण त्रास देऊन चालले जाते, याच्यावरती कोणी काही तोडगा काढत नाही, काही बोलत नाही, याच्याकरता मी चाललेलो होतो. आणि हे जोपर्यंत हे होत नाही, आटोक्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू अशी आमची मागणी. कोणी शब्द दिला का खाली उतरण्यासाठी? हो, गोपीचंद परळकर आमदार गोपीचंद परळकर यांनी दिला. आणि गोपीचंद पडळकर यांच्याशी काय बोलणं झालं? यांच्याशी बोलणं झालं, ते म्हणत आपण 2-4 दिवसात ही होती, चर्चा वगैरे करू, काही बसू बोलू आणि त्याचा तोडगा काढू. नेमक्या प्रमुख मागण्या काय तुमच्या? कलेक्टर साहेबांचा फोन वगैरे आला होता, SP वगैरे यांचे फोन आले, बोललं त्यांचे, ते म्हणत आपण संध्याकाळी 4:30-4 दरम्यान बसू आणि मीटिंग बोलू, त्यात प्रश्न मांडू, एवढं जाणं जे असेल संपर्क. आणि संजीव भाऊचं पण फोन आलेला, ते मला घेऊन गेले तुमचे, आता ते त्यांना भेटायचं आलो. काय धनगर समाजाला आरक्षण त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि बरेचसे म्हणजे जे काही गुन्हे ते झालेले धनगर समाजावर तात्काळ मागे घ्यावे. मेंढपाळांना चराई करतात 500 आणि बरेचसे जे काही तपलीक आहे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यापासून याच्यापासून ही तपलीक होऊ नये म्हणून याच्याकरता मी कठोर निर्णय उचलला होता. जीवाची